नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश पाटील. आज आपण मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक हमीद दलवाई यांच्या कोल्हा आणि कोकरू या कथेविषयी माहिती मिळवूया. मित्रांनो, कोल्हा आणि कोकरू. जंगबारवाला म्हणजे झांजीबारचा शमसू. तापा धगानं इंतकाल झाला, त्यापेक्षा त्याची तरणी देखणी बीबी मरियम रांडोक झाली. ही गोष्ट सिरळगावच्या सबंद इतिहासात अधिक शोककारक ठरली. शमसूला मूठ माती देऊन लोक परतले. ते घरोघर न जाता पुन्हा शमसूच्या घरी आले. खतमचा विधी झाल्यावर बाहेरच्या फलाटावर आतडी रडारड ऐकत बसले. काही जण तर आतच गेले. तिथं वठणातल्या काळोखात रडत बसलेल्या बायकांच्या अंगावर धडाधड कोसळले. त्या काळोखात मरियम कुठं दिसते का ते डोळे फाड फाडून बघू लागले. आणि ती तिथं न दिसताच पुन्हा उठून बाहेर आले. पण हैदर एवढ्यावरच थांबला नाही. तो आत जाताच रडारड सुरू झाली. त्याबरोबर तो हुंदके देऊ लागला आणि बायकांची रडारड संपून हुंदक्यावर आलं तेव्हा सरळ स्तब्ध बसला. मरियम तिथं नाही हे पाहताच उठून तिच्या काळोख्या खोलीत गेला आणि तिथल्या खाटेवर बसला. खाटेच्या दुसऱ्या टोकाकडून मरियमच्या हुंदक्यांचा आवाज त्याच्या कानी आला. तसा डोळे फाड फाडत तिच्याकडे पाहू लागला. पण त्या काळोखात ती त्याला दिसली नाही. मग आपल्या कल्पनेनं तिचं नाजूक देखणं शरीर दुःखावेगानं कसं थरथरत असेल याचं चित्र त्याने आपल्या मनाशी उभं केलं. आणि त्या कल्पनेतच पुढं होऊन तिच्या पाठीवर हात फिरवीत तो म्हणाला, बस आता किती रडसील. त्याला वाटलं पुढं जावं आणि तिची समजूत घालावी. तिच्या पाठीवरून हात फिरवावा. तिच्या कोमल मुखावरून ओघळणारी आसूं पुसून काढावीत तिच्या. पण हे विचार त्याच्या मनातच राहिले. तसं करायचा धीर त्याला झाला नाही. तो उठला, नाक डोळे पुसत बाहेर पडला, आपल्या घराकडे चालता झाला. त्याला तसा बाहेर पडताना पाहून तिथं बसलेल्या चार टवाळखोर पोरातला एक जण डोळे मिचकावून हळूच म्हणाला, ह्यो कोल्हा थत कशाला गेलो होतो. आणि त्याबरोबर त्या पोरात विचित्र हास्य पिकले. त्या मुलांचं म्हणणं खोटं नव्हतं. हैदर कोणाच्या भल्या बुऱ्याला जरी कोणाच्या घरी गेला तरी लोकांना त्यात त्याच्या स्वार्थ साधूपणाची तुष्ट शंका येईल. अख्ख्या गावात या त्याच्या स्वभावाचा लौकिक होता. सात बाराच्या उतार्यातला साऱ्या मेखा त्याला पुरत्या माहीत होत्या. त्याच्या जोरावर त्यानं आदल्या वर्षी खालाबीच्या घरातला जमिनीच्या वाटपाचा फसाद मिटवला होता. कुणाच्याही मध्यस्थीनं न मिटणारं भांडण थंडावलं तेव्हा अख्खा गाव चकित झाला होता. पण काहीच दिवसांनी तलाठ्यानं खालाबीचा माळावरील सबंद सर्वा जेव्हा शमशेरच्या नावावर चढवला तेव्हा गाववाल्यांचे डोळे उघडले होते. गोदस्ता तर त्यानं कमालच केली. आवेज झाल्यावर दरवर्षीप्रमाणे गाववाल्यांची गुरं वरती माळावरच्या वाड्यात चरावयास गेली. पण हैदरनं अशी बातमी आणली की हल्ली रात्रीचा माळावर वाघ फिरतो. काल रात्री मी डोळ्यांनी पाहिला, झालं. सगळ्यांनी आपापली गुरं खालती आणली. माळावर रात्रीचं कोणी फिरकेनसं झालं. काही दिवस गेले आणि लोकांच्या लक्षात आलं की माळावरचं गवत
आपली गुरं खालून कोणीतरी नासधूस करीत असलं पाहिजे. तलाश जारी केला आणि त्यातून असं निष्पन्न झालं की वाघबीग ही सगळी हैदरची कप्प आहे. आपली गुरं लोकांच्या गवतात बिनधोक चरावीत म्हणून योजलेली ही उक्ती आहे. हा कोल्हाच रात्री बेरात्री आपली गुरं घालून सगळ्यांच्या गवताची धुडधान उडवतो. हैदरचा हा काव्यबाजपणा लोकांना माहीत असल्यामुळे लोक त्याच्याशी सावधगिरीनं वागत. पण साध्या सरळ माणसांना त्याच्या स्वभावातली ही वाकळी वळणं कळत नसत. त्यामुळं मर्तिकाचे वेळी हैदर घरात गेला त्याबद्दल त्या घरच्या माणसांना काही वाटलं नाही. पुढं नेहमी जात राहिला तरीही काही वाटलं नाही. महिना झाला तेव्हा आखरी खरं झालं. शमशूच्या मरणाचा तो प्रसंग शोक हळूहळू पुसट होत गेला. लोक आपल्या नित्य व्यवहारात मशगूल झाले. हैदर मात्र आपले उद्योग सांभाळून त्या घरी जात राहिला. पण मरियम त्याच्या दृष्टीस पडेना. आणखी एक महिना गेला आणि तिच्या आईनं तिला आपल्या घरी माहेरी आणलं. पुन्हा त्या दिवशी रडारड झाली. तिथं पण ती प्रथम आपल्या खोलीबाहेर पडत नसे. पण काही दिवस गेले आणि घरातल्या घरात ती वावरू लागली. हैदरला ती माहेरी आल्याचं कळलं आणि तो तिच्या माहेरी येऊ लागला. तिला ऐकू जाईल इतक्या आवाजात घरातल्या माणसांशी बोलत बसू लागला. ती त्याच्या दृष्टीसही पडत नसे पण ती घरात आहे आणि आपलं बोलणं ऐकत आहे ही भावना त्याला सुखकारक वाटायची. पुढे त्याचं तेवढ्यावरच समाधान होईना. तो बेधडक तिच्या खोलीत घुसू लागला. पानदान मागू लागला. तिलाही त्याच्याशी बोलणं भाग पडू लागलं. असं जेव्हा नेहमीच होऊ लागलं तेव्हा तोही कुणी परका उरला नाही. घरातली माणसं बसलेली असली आणि तो आला तर ती उठून जाईनशी झाली. त्याच्या बोलण्यावर हसू लागली. तिचं हसणं बोलणं त्याला घायाळ करी. तिच्या जवान देहाकडे तो टकलावून पाहू लागला. कोल्ह्यासारखे त्याचे डोळे तिच्यावर खेळलेले असत. पण आपल्या बोलण्याची सहवासाची त्या दुर्दैवी मुलीवर काय प्रतिक्रिया होत आहे हे त्याला कळू शकत नसे. एक दिवस एकांत साधून काही बोलण्याचा त्यानं निश्चय केला आणि जेव्हा तसा एकांत त्याला मिळाला तेव्हा वेड्यासारखा तो तिच्याकडे पाहतच राहिला. पण तरीही त्याचं जाणं येणं रोजचं टक लावून पाहणं हे चालूच राहिलं. एक दिवस मध्येच या त्याच्या कार्यक्रमात खंड पडला. जमिनीचा ताबा मिळावा म्हणून त्यानं आपल्या कुळवाळी कुळांवर दावे लावले होते. त्याच्या तारखा लागल्या म्हणून त्याला रत्नागिरीत जावं लागलं. पुन्हा परत यायला त्याला 15 दिवस लागणार होते. या अवधीतच एक नवाच माणूस मरियमच्या घरी जाता येताना दिसू लागला. तो तरणा देखणा आणि धडधाकड होता. त्याचं बसणं उठणं फार आदबशीर दिसायचं. खाली मान घालून बसण्याची त्याला सवय होती आणि बोलायचं झालं तर होय किंवा नाही या पलीकडे सहसा बोलत नसे. त्याला पाहताच मरियमचे डोळे आनंदानं लकाकताना दिसायचे. ती येऊन दारात उभी राहायची आणि समोर कोणी नसलं की तो मान वर करून तिच्याकडे पाहायचा आणि तिच्या डोळ्यातल्या आर्त भावना विरघळून जायचा. 15 दिवसांनी हैदर रत्नागिरीहून परतला तेव्हा मरियमचा निकाह त्या माणसाची ठरल्याची बातमी त्याला कळली. सारं काही ठरून गेलं होतं. सगळ्या गावातही हे वृत्त ऐकून समाधान पसरलं. हैदरच्या तिथल्या जाण्या येण्यामुळं जी अभद्र शंका आपल्याला येत होती ती खोटी ठरली म्हणून बहुतेकांना समाधान वाटलं. पण मंगणी लवकर होईना. ज्या दिवशी व्हायची असं कळलं त्या दिवशीही झाली नाही. अखेर सगळी फिसकटली. असं एक दिवस लोकांनी ऐकलं. त्या माणसांकडून गावातल्या एकाला कळलं की मरियमला दिवस गेले आहेत
आणि ते पाप पचवण्यासाठी म्हणून ती माणसं निक्याची घाई करीत आहेत असल्या चवचाल मुलीशी मी निका करणार नाही. लोकांना अर्थातच ते खरं वाटलं, पण काही जणांना यात हैदरचं काहीतरी कारस्थान असावं असंही वाटू लागलं. परंतु खरं खोटं पडताळून पाहण्याची हिंमत कुणाला झाली नाही. काही दिवसांनीच दुसऱ्या एका मुलीशी त्या माणसाचा निकाह झाल्याचं लोकांनी ऐकलं. मरियमलाही ते कळलं आणि तिनं त्या दिवसापासून अंथरून धरलं. काही दिवसांनी तिला ताप येऊ लागला. हे ऐकून गावात नव्या अफवा पुन्हा उठल्या. ती बीमार आहे हे हैदरकडूनच लोकांना कळलं आणि तिच्या दुखण्याबद्दल निरनिराळे तर्क वितर्क सुरू झाले. ज्या लोकांची त्या घरी जाण्याची वहिवाट होती ते जाऊन मरियमच्या खोलीत टोकावले, पण त्यांना तिचं दर्शनही झालं नाही. मग एक दिवस हैदर तिला पाहण्यासाठी गेला. तिला दवा करण्यासाठी त्यानं तिच्या आईला कळकळीनं सांगितलं. दवा करण्याचा तिचा इरादा होता, पण पैशानं अभावी सारं घडलं होतं. तो बोजा आपल्या शिरावर घेण्याचं हैदरनं खुशीनं मान्य केलं आणि त्या दिवसापासून मरियमला डॉक्टरचं औषध सुरू झालं. महिन्यानं ती घरातल्या घरात फिरू लागली. तिला बराच आराम पडला. ती बरी आहे हे अर्थात हैदरमुळेच लोकांना कळलं होतं. हल्ली तर त्याचं जाणं येणं फार वाढलं होतं, पण मरियमची आई हल्ली दुःखी कष्टी दिसे. मरियमची सगाई मोडली याबद्दल तिला खंत वाटत होती. गावात काय वाटेल ते बोललं जातं हेही तिला कळलं होतं. त्यामुळे शक्य तितक्या लवकर मरियमचा निकाह व्हावा असं त्या माऊलीला वाटत होतं. हैदरनं ही संधी सोडली नाही. कोल्हासारखा तो एक दिवस त्या म्हातारीच्या कानाशी चांगला तासभर लागला होता. तिच्याशी हुज्जत घालीत होता. दुसऱ्याच दिवशी मरियमचा हैदरशी निकाह ठरल्याची बातमी गावात पसरली. असं होणारच होतं असं काहींनी बोलूनही दाखवलं. हैदरनं म्हातारीला बनवलं असंही लक्ष दिलं नाही. बरेच जण बोलत होते हैदरच्या कानावर त्यातलं थोडंफार गेलं, पण त्यानं कुणाकडेही लक्ष दिलं नाही. काही दिवसांनी निकाह झाला तेव्हा सगळे निकाला हजर राहिले. हैदरची थट्टा करीत मिठा खाना खाऊन खरोखर परतली. निकाह लागल्यावर हैदर लगेच घरात गेला. आत जमलेल्या गावातल्या बायका हळूहळू पांगत होत्या. रीतीप्रमाणे सेज भरून झाली आणि खोलीत ती दोघं आणि मरियमची धाकटी बहीण एवढीच राहिली. हैदरने त्या मुलीला खोलीबाहेर जाण्यास सांगितलं आणि धाडकन दार लावून घेतलं. कुतूहल म्हणजे काही वेळ ती पोरगी दाराबाहेर उभी राहिली तेव्हा तिला मरियमचे हुंदके आणि विव्हळणं तेवढं ऐकू आलं. तशी ती जाऊन मोकाट्यानं पडवीत झोपली. 2 दिवसांनी आपल्या घरी गेली आणि लगेच तिची आई हैदरच्या घरी आली. मुलीनं तिला असं सांगितलं की मरियमच्या निक्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना चक्कर आली. नाणीत ती कोसळली आणि तिला रक्ताची उलटी झाली. हे खरं की खोटं ते पाहायला चौकशी करायला ती आली होती, पण मरियमनं तिला काही सांगितलं नाही. ती मात्र खिन्न उतरलेली दिसत होती. एवढंच, तिची आई तशीच परत गेली. हैदरचा रुबाब या दिवसात काही फारच वाढला. गावात आधीच त्याचे कुणाशी फारसे संबंध नव्हते, आता तर तो इतरांशी फटकून वागू लागला. काही दिवसात पाणी भरण्यासाठी मोलकरणीचं काम नाही असं म्हणून तिला तिथं भेटल्या. त्यांच्याशी ती 4 शब्द बोलली आणि टवाळखोर पोरांच्या नजरा चुकवीत पाणी भरू लागली. जमतेम 15 दिवस हा कार्यक्रम चालला. त्यानंतर अचानक तिचं घराबाहेर दिसणं बंद झालं. विहिरीवर गेल्यावर 4 लोकांशी बोलत बसतेस, त्यांच्याशी हसतेस खिदळतेस
असा हैदरने तिच्यावर आळ घेतला आणि तिला बडव बडव बडवली। ती बाहेर पडायची बंद झाली। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा रत्नागिरीत जावं लागलं। तो परत आला तेव्हा मरियम झोपलेली होती। ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोहोचली। तो जवळ जाताच ती दचकून एकदम उठून उभी राहिली आणि एकदम तिचा तोल गेला। ती खाली कोसळली पण हैदरने तिच्याकडे लक्ष दिलं नाही। तिला मनसोक्त शिव्या घालत त्यानं आपल्यापुरतं अन्न शिजवलं आणि ते खाऊन तो आपल्या कामाला गेला। पण काही दिवस गेले आणि मरियमला पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्याचं तिच्या आईला कळलं। यावेळेस तिनं येऊन पुरतीच शहानिशा केली। मरियमनेही सगळं कबूल केलं। रात्री हैदर बाहेरून आल्यावर तिनं मरियमला दवा करण्यासाठी त्याला काकुळतीने सांगितलं। तो एकदम खेकसून म्हणाला, काय होतंय तिला, सगळा ढोंग आहे। अखेरीस मोठ्या मिनतवारीनं त्यानं दुसऱ्या दिवशी आप्पा वैद्याला आणलं। त्यानं तिला तपासलं व पडून राहण्यास सांगितलं आणि चाटण व गोळ्या देऊन तो निघून गेला। पण हैदरनं निराळा कांगावा करण्यास आता सुरुवात केली। हे निजवार आणि मनारोटी कोण देणार, असा अकरास्थाळेपणा करण्यास त्यानं सुरुवात केली। तेव्हा म्हातारीने आपल्या मुलीला त्याच्याकडे पाठवलं। मरियमकडे तिनं पाहावं हाही हेतू होताच, पण मरियमचं पाहण्यास त्या मुलीला वेळ होत नसे। हैदरचं करण्यातच तिला जीव नकोसा होई। रोटी वेळेवर मिळत नाही म्हणून तो तिच्यावर डाफरू लागला। अगदी मरियमला ऐकू जाईल अशा आवाजात ओरडू लागला। त्यामुळं ती पोरगी बिचारी काऊन करपून गेली। हे असं चाललं असलं तरी त्याचे इतर उद्योग बंद पडले नव्हते, ते चालूच होते। जमिनीचे दावे, गावच्या सोसायट्यांच्या पैशांचं लफडं, इतर भानगडी तो करीतच होता। पण एक दिवस मरियमचं दुखणं जास्त झालं। तेव्हा सगळा गाव हैदरच्या घरी लोटला। तिच्या कृश फिकट देहाकडे पाहून माणसं तिच्या मरणाची चर्चा करू लागली। अजून किती दिवस जातील याचे तर्क सुरू झाले। पण फार दिवस गेले नाहीत, तिला एक दिवस दम लागला आणि पुन्हा माणसं गोळा झाली। आदल्या दिवशी तिला एकाएकी हुशारी वाटली होती। ती उठून बसली। सुजलेले पाय तिनं आपल्या हातांनी हलकेच दाबले आणि म्हावर खायला मागितलं। असं रडत रडत तिच्या बहिणीनं तिथं जमलेल्या माणसांना सांगितलं। मग तिची आईही कपाळ बडवून घेऊ लागली। हैदरनं निक्याच्या वेळी आपणा 100 रुपये दिले हे तिनं कबूल केलं। आपल्यामुळं पोरगी मवताला लागली असं ती म्हणू लागली आणि तरीही नशिबाला ती बोलू लागली। पण हैदर कुठं दिसेनासा झाला। तो आल्यावर तिथली कुजबुज बंद पडली, गर्दी पांगली। गावातल्या बायका घरोघरी गेल्या। रात्र झाली तेव्हा जेवून तो ओट्यावर जाऊन झोपला आणि मरियमजवळ तिची आई आणि बहीण रात्रभर जागत बसली। सकाळचे 10 वाजले आणि मरियमच्या आईनं हंबरडा फोडला। बहिणीनं आर्त किंकाळी मारली। शेजारची माणसं धावली। एकच गलका झाला, गाव जमला, मरियम इंतकाल झाली। हैदर आपल्या शेतावर तेव्हा बांध घालीत होता। त्याला कळलं तसा संतपणे तो घरी आला। बाहेर गावातली पुरुष मंडळी गोळा झाली होती। त्यांच्याकडे विचित्र दृष्टिक्षेप टाकून तो आत गेला। वळणात मरियमची मय्यत ठेवलेली होती। बाजूला बायका रडत होत्या, वुरबडवून घेत होत्या, हंबरडे फोडीत होत्या। त्याचा दगडी चेहरा काही वेळाने आक्रसला आणि मोठमोठ्याने तो रडू लागला। अगदी गळा काढून हंबरडा फोडून रडू लागला। मूठमाती संध्याकाळी झाली। हैदर आणि इतर माणसं कब्रस्थानातून परतली, खतम झालं आणि बाकीची माणसं आपापल्या घरी गेली। मग हैदर घरात गेला आणि वठणात रडत बसलेल्या सासूच्या गळ्यात पडून रडू लागला। तिथंच बाजूला बसून मरियमची धाकटी बहीण रडत होती। तिच्याकडे त्याचं लक्ष वेधलं आणि सासूच्या गळ्याला लागून हमसा हुमसी रडत असतानाच तो क्षणभर थांबून त्या कोवळ्या पोरीकडे पाहू लागला। प्रस्तुत कथा ही
वसुधा या दिवाळी अंकात 1962 या वर्षी प्रकाशित झाली। धन्यवाद।